आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. पार्टीची लाज वाटली पाहिजे. देशाला देशभक्ती शिकवताय, आम्हाला देशभक्ती शिकवताय. आणि ज्या परिचारकांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीच्या बाबतीत भक्त वक्तव्य केलं, लाज नाही वाटत असली देशभक्ती? तुमची ही देशभक्ती आहे. भावनांना माफ करू नका. मी विरोधी पक्ष नेता होतो जोपर्यंत शक्य होत सभागृहात नाही येऊ दिलं. अरे ही देशभक्ती आहे. आमच्या सैनिकाच्या बद्दल एक शब्द जरी चुकीचा काढला भले तुम्ही आमदार असाल, पण आमच्या सारखे देशभक्त त्या सभागृहात असले तुम्हाला येऊ देणार नाही. तुमच्या खांद्याला सुद्धा नाही. आजून कळकळीची विनंती आहे.